नमस्कार, मी विशाल परदेशी। दिवसभराच्या बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि घडामोडी अगदी वेगाने घडताना दिसत आहेत, आणि त्यातच आत्ता या क्षणाला ZP निवडणुकींच्या संदर्भातली एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी येते की ZP निवडणूक ही वेळेतच होणार आहे। निवडणूक आयोगानं याबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केली आहे। सुप्रीम कोर्टाने देखील निवडणूक वेळेवर घेण्याच्या संदर्भातला आदेश देऊ केलेला आहे, आणि त्यानंतर आता निवडणूक पुढे ढकलण्याची जी मागणी होत होती त्याला निवडणूक आयोगाने स्पष्टपणे नकार दिला। राज्य सरकारने ही विनंती केली होती, सुप्रीम कोर्टापर्यंत हा विषय गेलेला होता, आणि त्या न्यायालयाने देखील ही निवडणूक पुढे ढकलता येणार नाही, ती वेळेतच घेतली जावी असं सांगितल्यानंतर आता निवडणूक आयोगाने देखील आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे की निवडणूक ही वेळेवरच घेतली जाईल। याबद्दल बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्याबरोबर आहेत। उदय, काय तपशील या निर्णयाबद्दल? राज्यातील प्रलंबित 6 जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका घेण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत, त्यानुसार निवडणूक आयोगाने आता पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जो आहे तो देखील जाहीर केलेला आहे। मात्र त्यानंतर ओबीसी संदर्भात, समाजाच्या संदर्भात जो काही अध्यादेश राज्य सरकारने काढला होता तो काहीसा राज्यपालांकडे, राजभवनाकडे अडकला होता। मात्र आता सुधारित जेव्हा ओबीसीचा अध्यादेश जो आहे तो पाठवला, त्यानंतर राज्यपालांनी आता करून त्याला मंजुरी दिलेली आहे। आता मंजुरी दिल्यानंतर त्या अध्यादेशाप्रमाणे त्याचा समावेश जो आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये करावा, आणि त्यानुसार नवीन वेळापत्रक जे आहे ते जाहीर करावं अशी विनंती राज्य सरकारने केली होती। मात्र राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार निवडणुका घेत असल्यामुळे जर का त्यात काही बदल करायचा असेल तर सुप्रीम कोर्टाकडे त्या संदर्भात विचारणा करावी लागेल असं सांगून राज्य सरकारला एक प्रकारे असमर्थता दाखवलेली आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा वाद होऊ शकतो की येणाऱ्या या ज्या पोटनिवडणुका ज्या कार्यक्रम जाहीर झालेले आहेत त्यामध्ये ओबीसी समाजाला त्यांचं अधिकार मिळणार आहेत की नाही मिळणार यावरून आता पुन्हा एकदा वाद होऊ शकतो। म्हणजे पुन्हा एकदा राज्य सरकार याला सुप्रीम कोर्टात जे आहे ते जावं लागणार आहे। सुधारित अध्यादेशाच्या नियमानुसार एक नवीन पोटनिवडणुकांचं वेळापत्रक बरोबर उद्या आता बघूयात राज्य सरकार पुढे काय भूमिका घेते। पण आता या क्षणाला आपण बोलणार आहोत शिवसेनेचे नेते सचिन अहिर आपल्या बरोबर आहे। सचिन अहिरजी, ही तर गोष्ट काल स्पष्ट झाली की ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशावरती राज्यपालांनी सही करून सुद्धा आता पूर्वलक्षी प्रभावाने हा निर्णय आत्ताच्या निवडणुकांच्या बाबतीत लागू होऊ शकत नाही, आणि आजचा न्यायालयाचा आलेला निकाल कसं बघता आपण याकडे? खरं तर न्यायालयीन प्रक्रिया ज्यावेळी होत असते आणि विशेषतः ज्यावेळी निवडणूक आयोग ह्याला एक वेगळी स्वायत्ता आहे आणि ते कोणाच्याही पलीकडे जाऊ शकत नाही अशा त्यांच्याही जरी कदाचित मर्यादित असतील, पण आपण पाहिलं असेल की हा मूलभूत पुढे ढकलण्याचा विचार ज्यावेळी आला का ज्यावेळी ओबीसी आरक्षणाच्या बद्दल मतदारांमध्ये आणि विशेषतः समाजामध्ये काही भावना तीव्र होत्या आणि राजकीय पक्षांनी पण तसंच सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन तो निर्णय घेतल्यानंतर राज्य शासनाला ही भूमिका घ्यावी लागली आणि ते राज्य सरकारने त्या दृष्टिकोनातून मंत्रिमंडळामध्ये केलं। सुप्रीम कोर्ट जे सांगतायत ते कसं आहे की वेळेवरती निवडणुका व्हायला पाहिजे हे एक धोरण आहे, पण ज्या ज्यावेळी अशी काही विशेष परिस्थिती आली, मग जसं कोविडची परिस्थिती आली, तर आपण जिल्हा परिषद असेल किंवा ग्रामपंचायत असेल या निवडणुका आपण आपल्या स्तरावरती जो आपला अधिकार आहे त्याच्यात आपण पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला, तशातलाच विचार करून जर निवडणूक आयोगानेही घेतला असता तर मला वाटते ही वेळ आली नसती, पण दुर्दैवाने ते झालं नाही। पण राज्य सरकारला अजूनही पर्याय आहे, मला वाटते राज्य सरकार यावरती गंभीर रीतीने विचार करून सुप्रीम कोर्टामध्ये पण जाऊन की बा हा आम्ही आता घेतलेला निर्णय आहे तर ज्याला मंत्रिमंडळाने निर्णय दिलेला आहे आणि राज्यपालांनी पण त्याच्यावरती आता स्वाक्षर केलेले आहेत तर ते लागू व्हावं हा त्याच्यातला एक भाग म्हणून घेऊन जर केला तरी देखील तो विषय मिटू शकतो असं आमचं मत। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। उदय देखील या विषयाला घेऊन आपल्याला माहिती देत होता। उदय, तुझे धन्यवाद। महत्वाची बातमी आपण ही आत्ता क्षणाला बघतोय की ZP निवडणूक वेळेतच होणार आहे। निवडणूक आयोगानं याबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगानं परत एकदा या निवडणुका वेळेवर घेण्याच्या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केली आहे। निवडणूक पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आलेली होती, पण राज्य सरकारला एक प्रकारे या त्यांच्या मागणीला बाजूला सारत निवडणूक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केल्याचं आपण बघतोय। परत एकदा आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या बरोबर आहेत। उदय, ओबीसी आरक्षणाचा महत्त्वाचा मुद्दा होता कारण राजकीय आरक्षण धोक्यात आलं, काल राज्यपालांनी अध्यादेशावरती स्वाक्षरी केली, पण जसं आपण बघतोय की नियमानुसार पूर्वलक्षी प्रभावाने हा निर्णय लागू होऊ शकत नाही, आता राज्य सरकारसमोर पुढे काय पर्याय असू शकतात?
राज्य सरकारने या संदर्भात निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव पाठवला होता की सुधारित वेळापत्रक जे आहे ते जाहीर करावं, मात्र राज्य निवडणूक आयोगाने असमर्थता दर्शवल्यामुळे आता राज्य सरकारपुढे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाणे आणि पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात जाणं हाच एक पर्याय उरलेला आहे. या संदर्भात आता राज्य सरकार कायदेशीर सल्ला घेऊन सुप्रीम कोर्टात जाते का केंद्रीय निवडणूक आयोगाकडे त्यांचा प्रस्ताव पाठवते हे पाहावं लागणार आहे. मात्र जो काही निर्णय घ्यायचा आहे तो लवकर घ्यावा लागणार आहे, कारण आधीच या 6 जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जो आहे तो जाहीर झालेला आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोग जो आहे तो त्या वेळापत्रकाप्रमाणे संपूर्ण निवडणुकांचं जे कार्यक्रम असेल किंवा प्रोसेस असेल ते सुरू करणार आहे. जर का ओबीसी सुधारित आदर्शांच्या आरक्षणाप्रमाणे जर का निर्णय घ्यायचा असेल तर नक्कीच आपल्याला एक प्रकारे आता राज्य सरकार काय भूमिका घेते हे पाहावं लागेल. पण मग याच्यामध्ये अर्थात या विषयाला मांडण्याकरता म्हणून ना जो लीगल सेल आहे किंवा राज्याचे महाधिवक्ता यांच्याशी देखील सल्लामसलत केलं जात असेल, मग त्या अनुषंगाने पुढे देखील घडामोडी वेगाने होऊ शकतात. उदय तू आपल्याबरोबर असंच थांब, याविषयी खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. ठीक आहे, निवडणूक आयोग त्यांच्या परीनं काम करणार. आम्ही सर्व पक्षीयांची मिटिंग घेतल्यानंतर आम्ही त्यामध्ये मागच्या कॅबिनेटला ग्रामविकास खातं नगरविकास खातं या संदर्भात चर्चा केली, त्याच्यामध्ये आम्ही अध्यादेश काढला, त्या अध्यादेशावर स्वतः राज्यपाल महोदयांनी ताबडतोब स्वाक्षरी केली आणि आमचा प्रयत्न चाललेला आहे. बघू, शेवटी ती स्वायत्तता त्यांना दिलेली आहे, स्वायत्तता ज्यांना मिळती ज्या संस्थेला त्यांना त्यांचा त्यांचा अधिकार वापरण्याचं पूर्णपणे मुभा असती. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे देखील आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. चंद्रशेखर बावनकुळेजी, आपण ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन वारंवार आपली भूमिका जाहीर केलेली किंवा आपण या विषयाला घेऊन आघाडीवरती होतात. आता ज्या वेळेस निवडणूक आयोग स्पष्ट करत आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवरतीच घेतल्या जातील आणि यात आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो नवीन अध्यादेशानुसार लागू झालेला नाही आहे, हे ओबीसी समाजाचं मोठं नुकसान म्हणायचं, याला जबाबदार कोण? महाविकास आघाडी सरकारचे नेते पहिल्या दिवसापासून ओबीसी समाजाला मूर्ख बनवत आहेत. आताही अजित पवार साहेबांचं मी ऐकलं, हे लोकांना मूर्ख बनवणारं त्या ठिकाणी सांगतायत. जर यांना ओबीसी समाजाला आरक्षण या निवडणुकीत द्यायचं होतं तर यांच्याकडे 6 महिने वेळ होता, यांनी उशिरा अध्यादेश काढला, निवडणुका लागल्यानंतर अध्यादेश काढला, निवडणूक प्रक्रिया सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे सुरू झाली. यांनी जर 4 मार्च 2021 सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणे जर ओबीसी आरक्षण ट्रिपल टेस्ट करून दिलं असतं तर या निवडणुकीमध्ये लागू झालं असतं. म्हणजे आपल्याला काय म्हणायचं की अध्यादेश राज्यपालांकडे उशिरा पाठवला गेला, राज्यपालांनी स्वाक्षरी करायला उशीर केलेला नाही. अध्यादेशच उशिरा काढला किंवा 4 मार्च 2021 सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे कारवाई करायला पाहिजे होती, ती नाही केली आणि निवडणुका लागल्यानंतर अध्यादेश काढला आणि तो अध्यादेश आता सुप्रीम कोर्टाला दाखवा लागणार. तो अध्यादेश सुप्रीम कोर्टाला दाखवा लागेल कारण सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी ओबीसी आरक्षण देण्याकरता ट्रिपल टेस्ट सांगितली आहे. यांनी ट्रिपल टेस्टची कारवाई न करता अध्यादेश काढला. आता अध्यादेश काढून निवडणुका थांबणार का तर मला वाटतं त्या थांबवणार नाही निवडणूक आयोग जोपर्यंत सुप्रीम कोर्ट परवानगी देणार नाही. तर जर राज्य सरकारला खरंच निवडणुका थांबवायच्या असतील तर उद्याच सुप्रीम कोर्टात गेलं पाहिजे आणि सुप्रीम कोर्टातनं त्याची परवानगी आणा लागेल निवडणुका थांबवण्याकरता, कारण या निवडणुका ज्या लागल्या त्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने लागल्या आहेत आणि त्यामुळं हे मूर्ख बनण्याचं कारण सोडलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं ओबीसी समाजाला न्याय द्यायचा असेल ते इमानदारीने दिला पाहिजे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा फुटबॉल करू नका आणि लोकांना मूर्ख बनवू नका, हे त्या ठिकाणी मला सांगायचं आहे. पण चंद्रशेखर बावनकुळेजी, पत्रव्यवहारात म्हणजे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये देखील या मुद्द्याला घेऊन जो काही पत्रव्यवहारात वेळ गेला त्यात आपल्याला असं नाही वाटत की राज्यपालांनी देखील झटपट याबद्दल भूमिका घेऊन स्वाक्षरी करायला हवी होती? राज्यपाल महोदयांनी काहीच म्हटलं नव्हतं. राज्यपाल महोदयांनी एवढंच म्हटलं होतं की लॉ ज्युडिशरी कायदे विभाग जो यांच्याकडे अध्यादेश काढताना कायदे विभागाची त्रुटी काढली होती की ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने जर निकाल दिला आहे 4 मार्च 2021 त्या निकालाच्या अगेन्स्ट आपण अध्यादेश काढतो आहे, तो निकाल ऑलरेडी टेबलवर आला आहे की असा असा आरक्षण द्यावा, तसं आरक्षण न देता यांनी अध्यादेश काढला. यांच्या लॉ ज्युडिशरी जो मुद्दा काढला होता त्यावरच राज्यपालांनी असं म्हटलं की याच्याबद्दल तुमचं काय मत आहे तेवढं तर राज्यपाल विचारणार, पण दुसऱ्या दिवशी राज्यपालांनी सही केली. यांचा अध्यादेश आत्ता काढला, निवडणूक 12 दिवसापूर्वी लागली आहे, निवडणुकीच्या नंतर अध्यादेशाची कारवाई सुरू झाली आहे.
त्यामुळं निवडणुकीच्या नंतर कॅबिनेटमध्ये आलाय, निवडणुकीच्या अधिसूचना निघाल्यानंतर, त्यामुळं अध्यादेशच मुळात चुकी उशिरा काढला. आणि त्यामुळं मला वाटतं की आत्ताही जर सरकारच्या मनात इमानदारी असेल आणि बेईमानी करायची नसेल तर आजच सुप्रीम कोर्टात गेलं पाहिजे. आणि आत्ताच सुप्रीम कोर्टात गेलं पाहिजे असं आपलं म्हणणं आहे. उद्याच्या उद्या या संदर्भात, या निवडणुका थांबवण्याच्या संदर्भातली न्यायालयाकडनं निर्णय किंवा ती परवानगी जी आहे ती काढणं आवश्यक असल्याचं मत आपण व्यक्त करताय. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. पण तुर्तास तरी आपण बघतोय की ZP निवडणुका ज्या आहेत त्या वेळेवरतीच होतील अशी भूमिका निवडणूक आयोगानं स्पष्ट केली. पुढे पाहूयात, जाऊयात बीडमध्ये. बीडमध्ये काय घडलं बघा. बीडमध्ये सरकारच्या आदेशाला झुगारून इमामपूर गावात बैलगाडा शर्यत पार पडली. या शर्यतीत 25 जास्त बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे या बैलगाडी शर्यतीत सत्ताधारी शिवसेनेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते आणि त्यामुळे राज्य सरकारचे कायदे आणि नियमावली फक्त सर्वसामान्यांना लागू होते का असा सवाल उपस्थित करण्यात येतोय. या संदर्भात बीड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांना विचारलं असता बैलगाडा शर्यतीच्या आयोजकांवर गुन्हे दाखल होतील असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता ही साधारण तिसरी चौथी वेळ असेल गेल्या काही कालावधीत जर आपण लक्षात घेतलं की बैलगाडा शर्यत जी आहे ती आयोजित करण्यात आली, जेव्हा की न्यायालयाच्या निर्णयानुसार नियमानुसार या बैलगाडा शर्यती आयोजित करता येऊ शकत नाही, याला बंदी आहे. मग जर असं असेल आणि जर या निर्णयाचं पालन राज्य सरकारने करणं क्रमप्राप्त किंवा राज्य सरकार तशा सूचना देत आहे, मग या कार्यक्रमाला तिथले स्थानिक शिवसेना पदाधिकारी कसे काय उपस्थित राहू शकतात. त्यांच्या उपस्थितीत ही बैलगाडा शर्यत जी आहे ती बीडमधल्या इमामपूरमध्ये पार पडली. याचाच अर्थ त्यांचा या बैलगाडा शर्यतीला पूर्णपणे पाठिंबा होता किंवा त्या आयोजनात ते देखील सहभागी होते. आणि याविषयी आपण बोलणार आहोत आपल्यासोबत आयोजक गोरख सिंगम, शिवसेना तालुका प्रमुख. गोरख सिंगमजी, राज्य सरकार वारंवार सांगतंय महाविकास आघाडीत आपला देखील पक्ष आहे, असं असताना आपण ही स्पर्धा कशी काय आयोजित केली? हॅलो सर, त्या स्पर्धेचा आणि सर माझा काहीच मन नाही. काहीच नाही? पण मग शिवसेनेचे पदाधिकारी तिथे उपस्थित होते, दिसतंय दृश्यांमध्ये. ऐका ऐका सर, ऐका. हॅलो सर, हा मी तिथून नेत्रूला पुढे चाललो होतो. बर, माझ्या गावातून मला नेत्रूला जायला तो मधला रस्ता आहे ना मला दररोजचाच. बर, मी तिथून जात असताना त्या ठिकाणी आपले गावकडे थांबले होते रोडच्या कडीला. बर, आणि मग मी मला रस्ता थांबल्यामुळे माझी गाडी थांबवली. हा, आणि म्हणलं काय चाललंय काय चाललंय तर काय झालंय काय गर्दी कशामुळे जमली. बर, मग ते म्हणले मला म्हणले इथं आम्ही बैलगाडी सुंदर स्पर्धा इथं ठेवलेली आहे म्हणले, बैलगाडी सुंदर जोडी स्पर्धा. अच्छा, सुंदर जोडी स्पर्धा त्यांचं असं मला म्हणणं आलं. बर, ठीक आहे ठीक आहे, मला मग काय चाललं ते म्हणले काय नाही, 2 आमच्यासोबत फोटो घ्या. गोरख सिंगजी, एक सांगा मला, त्या फोटोत तुम्ही स्पष्टपणे दिसताय, मग यावर अर्थात याचा अर्थ असाच काढला जाईल की आपण या सगळ्या आयोजनामध्ये सहभागी होतात? नाही सर, ते बरोबर आहे, पण ते एक योग माझा असा आला की मी तुम्ही चाललो होतो आणि योग असा आला की नेमकं मी थांबा. तुम्ही आपल्या बरोबर असंच थांबा. माझ्या बरोबर आता या क्षणाला पोलीस अधीक्षक आर राजास्वामी आहेत. आर राजास्वामी सर, बंदी असतानाही बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली, यावरती शिवसेनेचे पदाधिकारी म्हणतात की सुंदर बैल जोडी स्पर्धा होती, जेव्हा की बैल धावताना दिसतायत, काय आपण कारवाई करणार आहात? आम्हाला माहिती मिळाली आहे, आम्ही संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकारी कर्मचारी पाठवले आहे ठिकाणी खात्री करून कायदेशीर कारवाई करणार आहे. हो, पण दृश्यांमध्ये दिसतंय की बैलगाडा शर्यत स्पर्धा होती म्हणून आपलाही आपलं देखील एक गुप्तचर विभाग असतो. व्हिडिओमध्ये आले ते आम्ही खात्री करतील, खात्री करून कायदेशीर कारवाई करतील. पण काहीतरी आपल्या पोलिसांपर्यंत याबद्दलची बातमी पोहोचली असेल, माहिती पोहोचली असेल, पोलिसांना ठाऊक असावं. बरोबर आहे, म्हणून मी सांगितले आम्ही संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकारी कर्मचाऱ्याला सूचित केलेले आहे ते ठिकाणी जाऊन खात्री करून कोण कोण सहभाग होते काय आहे सगळं खात्री करून कायदेशीर कारवाई करणार आहे. जर ही बैलगाडा शर्यत आहे म्हणजे दिसतच की बैलगाडा शर्यत आहे तर कारवाई निश्चितपणे केली जाणार, खात्री करून कायदेशीर कारवाई करणार आहे. नाही, एक शेवटचा प्रश्न आर राजास्वामीजी, शिवसेनेच्या पदाधिकारी त्याच्यामध्ये दिसत आहेत, महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, असं असतानाही कारवाई होईल? मी म्हटलेले आहे
आम्ही खात्री करतील कारवाई होईल, जे कायदेशीर आहे खात्री करून कायदेशीर कारवाई होईल. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. बघूयात, आज राजास्वामींनी असं म्हटलेलं आहे, कोणी असो मग तो शिवसेनेचा पदाधिकारी का असे ना, आणि जर तो त्या आयोजनामध्ये तर त्याच्यावर कारवाई केली जाणार. त्याच्यामुळे लक्षात घ्या, नियमांच्या पुढं कायद्याच्या पुढं जाणं हे कधीही चुकीचं आहे. आणि जे बीडमधल्या इमामपूरमध्ये घडलंय, ब्रेकनंतर दिवसभराच्या बातम्यांमध्ये बघणार आहोत. राज्यभरातील अंगणवाडी सेविका आणि जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांमध्ये काम करणाऱ्या सेविकांनी मोबाईल वापसी आंदोलन सुरू केलंय. कारण हे मोबाईल म्हणजे भीक नको मात्र कुत्रा आवर अशी म्हणण्याची वेळ सेविकांवर आली आहे. मोबाईलमुळे नेमक्या काय समस्या निर्माण झाल्यात आणि अंगणवाडी सेविका का आक्रमक झाल्यात, त्याचा हा खास रिपोर्ट. तिरडी जवळच्या महिलांचा हा आक्रोश राज्य सरकारच्या कारभाराविरोधात आहे आणि ही तिरडी राज्य सरकारच्या वेळकाढू धोरणाची आहे. महिला व बालकल्याण खात्याचा कारभार नीट आणि अचूक चालवण्यासाठी सेविकांना मोबाईल दिले, मात्र या मोबाईलमुळे आधीच सुरळीत चालणारा व्यवहार अडचणीत आलाय. दीड महिन्यापासून मोबाईल वापसीचं आंदोलन सुरू आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं. अंगणवाडी सेविकांना वेगवेगळी जी माहिती ठेवावी लागते रजिस्टरमध्ये, गर्भार महिला किती आहेत तुमच्या वार्डात, कुपोषित मुलं किती आहेत, त्यांचे हेल्थ कॅम्प आयोजित केलेले आहेत का नाहीत, त्यांना पूरक आहार दिला का, काय दिला आहे, 0 ते 3 वर्षापर्यंतची मुलं वेगळी, 3 ते 6 वर्षापर्यंतची मुलं वेगळी, ह्या 3 ते 6 वर्षापर्यंतच्याला पूर्व प्राथमिक शिक्षण असतं वगैरे वगैरे. अशा 6 प्रकारच्या रेफरल सर्व्हिसेस ज्याला म्हणतो संदर्भ सेवा या अंगणवाडी कर्मचाऱ्याकडून दिल्या जातात. या आहेत अंगणवाडी सेविका निर्मला राऊत. सरकारनं दिलेला मोबाईल काम करत नाही म्हणून त्यांनी स्वतःच्या खर्चानं मोबाईल दुरुस्त केला. त्यासाठी 4,500 रुपये खर्च झाला. निर्मला राऊत 8,500 रुपये मानधनावर काम करतात. इतकंच नाही तर त्यांना दुरुस्तीचे पैसे तर मिळाले नाहीतच, उलट त्यांची हजेरी ऑनलाईन दिसत नाही म्हणून त्यांचा पगार कापला. 4 दिवस होत नव्हता सुरुवातीला, मग मी घाबरून गेले, म्हणलं आपलं काम काही जात नाही दिसत नाही म्हणलं मोबाईलवर. मग ऑफिसला गेले, ऑफिसला ठेवला मोबाईल, तो म्हणे इथे काही नीट होत नाही, औरंगाबादला करावं लागेल म्हणून. जर आमच्याकडून व्हायसारखा असलं तर आम्ही करू म्हणे इथे, पण इथं होतच नाही. मग इथं औरंगाबादला आणला, इथं नीट करायला टाकला. मग मोबाईल वापरताना काय समस्या येत आहेत त्यावर एक नजर टाकूया. मोबाईल हँग होत असल्यानं कामात वेळ जातो, चार्जिंगच्या वेळी प्रचंड गरम होतो. ग्रामीण भागात नेटवर्कचा मोठा प्रॉब्लेम आहे. मातृभाषेत ॲप नाहीये, त्यामुळे सुद्धा महिलांना मोठी अडचण येते. आम्हाला अडचणी ह्या होते की ते बंद असल्यामुळं आम्हाला वरिष्ठ बोलतात की तुमचं आज हे काम नाही झालं, ते काम नाही झालं. पण त्यांना मोबाईलचं सांगितलं तर मग मोबाईल सुधरून घ्या, सुधरायला मग 4 आणि 5 हजार पेमेंटच 4,000 आणि तिकडं सुधरायला 4,000 देणार तर घरी खाणार काय. अंगणवाडी सेविकांना अपडेट तंत्रज्ञान असलेला मोबाईल का पुरवला नाही, बंद पडलेलं तंत्रज्ञान आणि कमकुवत असलेल्या कंपनीचे मोबाईल का पुरवले, असा सवाल उपस्थित केलाय. इंग्रजीचे म्हणजे अगोदर आम्हाला जे मोबाईल दिले होते त्यांनी ते तर गरम होतच, आणि नंतर अगोदर जे मराठीतून काम होतं ते आमचं रेग्युलर चालू होतं, आणि ते आम्हाला पूर्णपणे समजलं होतं. आता आता जे आहे ना पोषण टॅकर टाकलं त्याच्यामधलं आम्हाला काही कळत नाही, इंग्लिश पूर्ण इंग्लिश मधून येते, म्हणजे कुठं काय भराव तेच कळत नाही आम्हाला. वजन उंची कुठं टाका आणि कसं काय करावं तेच काय कळत नाही. आता होम विजिट आहे समजा, इंग्लिश मधून ते नाव नाही कळलं तर आम्ही होम विजिट द्यायला जाणार कुठं, नावच नाही कळलं आम्हाला तर जाणार कुठं आम्ही होम विजिट द्यायला. त्यासाठी आम्हाला मराठीतून ऍप पाहिजे आणि मोबाईल चांगल्या प्रकारचे पाहिजे. राज्य सरकार आणि तळागाळातील लाभार्थ्यांमधला दुवा म्हणजे अंगणवाडी सेविका. कारण गर्भवती महिला, नवजात बालक, मुलांना पोषण आहार, कुपोषण याबद्दल माहिती याच सेविका घरोघरी जाऊन सरकारला देतात. मग त्यांच्या समस्यांकडे एवढं दुर्लक्ष का, हा खरा सवाल आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. बरं, सरकार कोणाचंही असो, कोणतंही अधिवेशन आलं की त्या अधिवेशनाच्या तोंडावरती किंवा अधिवेशनादरम्यान आपल्याला अंगणवाडी सेविकांची आंदोलनं मुंबई शहरातल्या आझाद मैदानावरती किंवा नागपूरमध्ये होताना दिसतात. अगदी जनगणनेपासनं तर
अंगणवाडीतल्या मुलांना पोषण आहार देण्यापर्यंत त्यांना शिकवण्यापर्यंत सगळंच काम या अंगणवाडी सेविका करतात. अगदी राज्य सरकारने अचानक नेमून दिलेलं काम देखील त्यांना करावं लागतं. असं असताना तुटपुंज मानधन. आणि आता जर त्यांना या सगळ्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी म्हणून टेक्नोसॅव्ही केलं जातं तर हातात दिलेल्या मोबाईलमध्ये असणारं ॲप हे इंग्रजीत नाही हे त्यांना कसं कळणार? त्यामुळे त्यांच्या सोयीच्या भाषेतलं ॲप त्यांना असणं फार आवश्यक आहे. आणि या सगळ्या गोष्टींकडे जर राज्य सरकार लक्ष देत नसेल तर या अंगणवाडी सेविका काम तरी कसं करू शकणार? शेवटी कामाचा बोजा तर तुम्ही त्यांच्यावरती लादलेला आहे, पण मग त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा देणं देखील हे राज्य सरकारचं काम आहे. जे मोबाईल दिलेत ते काम करत नाहीत, ते चार्ज होत नाहीत, निकृष्ट दर्जाचे असे मोबाईल आहेत, मग यात देखील काही गडबड आहे का? असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. त्याच्यामुळे या अंगणवाडी सेविकांच्या समस्या संपवा मिटवा हेच राज्य सरकारला सांगणं. आणि आता यानंतर जाता जाता वेळ झालेली कू ॲपच्या आजच्या सवालची. बघूयात आजचा आमचा सवाल काय. मुंबईत क्लीनअप मार्शल्स कडून कारवाईच्या नावाखाली अतिरेक होतोय, हा आमचा आजचा सवाल आहे. याचं उत्तर काय आहे बघा. याबद्दल हो म्हणणारे 95% मुंबईकर आहेत आणि नाही म्हणणारे 5% आहेत. म्हणजे याचाच अर्थ मुंबईतल्या क्लीनअप मार्शलचा जाच त्यांचा त्रास हा प्रत्येकाला होतोय. यानंतर दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.